अख्खी सदाशिव पेठ आपल्याला सर का म्हणते माहितीये ना? क्रेडिट कार्ड वाल्या पोरी सुद्धा फोनवर कोणाला भी सर म्हणतात. मग तू STI आणि मी PSI जोडीने रेड मारू. गरुडा, गणपत, रुक्मिण, डांगे. अरे कात्री मागतोय हा. कात्री काचकन त्याच्या माईकची वायरच कापतो. स्पर्धा परीक्षेच्या दुनियेतला सगळ्यात मोठा साथीदार हा झेरॉक्स वालाच असतो. ही फक्त दारू नाही, ही आपल्यासारख्या पोराचा ब्रँड आहे. ब्रँड काय चालू आहे तुमचं? अरे उद्या गरुडा येतोय माहितीये ना? आज इथं भाषण करायला आलो नाही. मी ज्या नोट्सवर पास झालो होतो त्याच नोट्स मी काही निवडक पोरांना देणार आहे. ही आहे त्या निवडक विद्यार्थ्यांची नावे. ज्यांना मिळणार आहेत माझ्या नोट्स. आपली वायर म्हणजे त्या निवडक पोरांच्यात नव्हता तुमचा हिरो. म्हणजे नाही मिळाला त्याला नोट्स. मग आता कशी देणार तो परीक्षा? तू एकच प्रश्न चारावे विचारून टोमणा मारतेस ना, पक्की पुणेकर आहेस बघ. एक कविता ऐकवतो, ती ऐक. ही लढाई आहे एका एका मार्गाची, पुढे ढकलणाऱ्या तारखांची. दिवसभर लायब्ररीमध्ये बसून गोट्यांच्या होणाऱ्या खारकांची. ही लढाई आहे एका एका मार्कांची. होय, निवडक पोरांमध्ये ह्याचं नाव पाहिजे होत. नशीब. जी सरांची चाटत्यात ते असतात निवडक, आणि जी एकट नाडत्यात ते असतात कडक. तू डब्बू बोले की झाडावर चढते कडक म्हणे. कुठं चाललाय? रुसलं का नाही? पैसा काय दि चढ. चल लागलाय ना आधी लागला तू लगेच फुलतोय नाही. पुस्तक घेऊन तो अशा ठिकाणी निघाला होता की त्याला प्रत्येक जण अडवत होता. अरे नको ना जाऊ तिकडे, त्यापेक्षा रूमवरच वाचत बस की. अरे लायब्ररी नाही, कंजस्टेड जागा आहे ती गरुडा सराची. अरे पोरींकडे साधं बघू सुद्धा देत नाही. अरे तिथला फक्त एकच नियम आहे, वाच वाच आणि वाच.
अरे कोणीतरी अडवा ना त्याला. अरे नको ना जाऊ त्या लायब्ररीत. अहो काका, असल्या वातावरणात आपली पोस्ट कधी निघायची? अरे चोंग्या, माझं मलाच कळा ना माझा कितवा अटेम्प्ट आहे ती. आला डोकं खायला. किती वर्ष काढलं मी इथं. लायब्ररीचा पहिला नियम, एकदा का पुस्तकात डोकं घातलं की 8 तासाशिवाय मानावर नाही काढायच्या. कळलं का? कोण झोपलंय तिकडं? कोण आहे? आजचे कोचे खावा आणि जी जी लायब्ररीत झोपल त्याच्या. मग अय शाहरुख, आपण इथं लाईनी माराय नाही, पुस्तकातल्या लाईनी वाचाय आला. ध्यानात घ्या, जो मारल लाईन त्याला बसन फाईन. बघू इकडे 100, चल 100 काढ. जो मारल लाईन त्याला बसल फाईन. 100 आज भेटलेले आहेत. ही लायब्ररी आहे, केलं व्यसन तर आयुष्याला लागल चुना. आणि याला नियम नाही, याला शाप म्हणा. गावली खायच्या एनसीबी पेक्षा बेकार रेड आहे. नाद नाही करायचा अजिबात. लायब्ररीत व्यसन नाही करायचं कोणी. सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा नियम, जर कुणाला काय अडचण असेल तर अजिबात मला विचारायचं नाही. माझा शेवटचा अटेम्प्ट चालू आहे. ते म्हणतात ना, प्रत्येक वर्गात एक टॉपर असतो, याच्याकडे बघितल्यावर तसंच वाटतं. कोण? अभ्यास? नाही, तुंबेस. तुंबेस म्हणजे? मला माहित होत, साहित्याचा टेंबा मिळणारा तुमच्या कोंडापर्यंत येऊ शब्द पटलाच नसणार. ज्याला ज्याला मोकळं होता आलं नाही ना, तो प्रत्येक जण आहे तुंबेश. त्याच आतल्या आत साचून राहिलाय तो आहे तुंबेश. तुंबेश हा एक शब्द नाहीये, तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक स्थिती आहे. मग पुढे काय झालं तुमच्या तुंबेशच? जसजशी परीक्षेची तारीख जवळ येत होती तसाचा अभ्यासाचा वेग वाढत होता. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून तो तयारीला लागला होता. अरे झोपतो काय? घे गिडा घे, झोप जाईन. नको रे. घे रे. नको नको सर बघतो. नको. घे रे. नको रे. नको नको. घे रे. 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 घे र
प्रिलियम झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू सुद्धा झाला. आता सगळी पोरं एकाच गोष्टीची वाट बघत होती. या कौतुक सोहळ्यासाठी आज आपण इथं जमलो आहोत त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे आपले 3 गुणवान विद्यार्थी. आणि अर्थातच त्या 3 गुणवान विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं, ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांनी दिशा दिली, किंबहुना स्वतःच्या नोट्स देऊन लाईफ टाईम 3 अधिकारी खुश केले, असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आपले गरुडा सर. आता मी गरुडा सरांना विनंती करतो की त्यांनी त्या 3 गुणवान मुलांचा सत्कार करावा. या बॅचमध्ये 3रा नंबर मिळवलेला आहे फलटणच्या श्रीराम लोखंडेनी. टाळ्या चालू राहू द्या. 2रा नंबर मिळवलेला आहे उस्मानाबादच्या अभिजित कांबळेंनी. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा नंबर, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे बरं का. ओ हलकी वाले दादा, हलकी तयार ठेवा बरं का. पहिला नंबर पटकावलेला आहे पवन शंकर इंगळे. शंकर इंगळे यांनी लवकर स्टेजवर येणे. पवन पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी आहे, लवकर स्टेजवर या. कुठे पवन शंकर इंगळे? पवन शंकर इंगळे लवकर या. कुठे आहे पवन शंकर इंगळे? पवन शंकर इंगळे. ओ PSI, आता होऊन जाऊ द्या एक भाषण. भाषण 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 भाषण. ए सांग याला, रोज उठून कोणाचे पण नोट्स आणते उगाच. अरे मग मी तरी काय करू, सगळे म्हणतात आमचे नोट्स भारी आमचे नोट्स भारी. सगळी म्हणतात म्हणून कुणाच्या बी नोट्स वाचणार? स्वतः नोट्स काढ. महेश मामुनी STI 2018, पूजा सदामते BDO 2019, वैभव चव्हाण PSI 2020. मिळालं का जॉइनिंग लेटर? भेटलं का पोस्टिंग? अहो इथं 4-4 वर्ष झाले पोस्ट होल्डर घरी बसून आहेत. मग आता तुम्हीच सांगा,
मी पास झालो म्हणून खुश होऊ का जॉइनिंग लेटर कवा येईल याची वाट बघत बसू. पाहिलं वातावरण लई सिरियस झालं लागा, पण हीच MPSC हाय. ओ दादा वाजवा. काय संबंध मेकिंगचा व्हिडिओ टाकले तर माझ्यावर हसायचं ना कोणी कळलं का? गरुड आहे, गरुडाची दहशत ना. मेकिंगचा अर्पण मेकिंगचा सेपरेट व्हिडिओ टाकायचा आहे भावा, त्याचा काहीच वाद नाही. नाही टाकत आम्ही, जातो काय विषय ना. ठीक आहे गरुडा, चल हो साईडला इकडे आतिश नाही बात झाली की आता तुम्ही हवा दिली या एपिसोडमध्ये. तर भावांनो ही आहे आमची सगळी रायटिंग टीम. आजचा फायनल एपिसोड तुम्ही बघितला असेल. कसा वाटला हे आम्हाला लाईक काय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम शेअर करा, प्रत्येकापर्यंत अजून जोरात पसरवा आणि देणाऱ्याला राडा करा. खासरे टीव्हीला सबस्क्राइब करा. खासरे टीव्हीला सबस्क्राइब करा. कळलं का? खासरे टीव्ही नाही गरुडा. आणि म्युझिक बी केलंय आणि गरुडा बी आहे. गरुडा पण आहे. खासरे टीव्हीला सबस्क्राइब करा.